योग्य नाहीये. राजकारणामध्ये अजितदादांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून 20 वर्षांपासून बोर्ड लागतात आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. असे बोर्ड लागले तर त्यांच्या पक्षाचे नेते म्हणतात की हे कार्यकर्ते लावतात. हा मुद्दा चुकीचा आहे. बॅनर केव्हा लागले होते? वाढदिवसाच्या अनेक दिवस अगोदर लागले होते. जेव्हा हा बॅनर लागल्याचं मला समजलं, त्यानंतर 2 तासात तो बॅनर उतरवण्यात आला. तो बॅनर लावणारा व्यक्ती भाजपचा नव्हता, तो भाजपचा पदाधिकारी नव्हता किंवा भाजपचा कार्यकर्ता नव्हता, हे मी वारंवार सगळ्यांना सांगितलं. पण केवळ एखादा मुद्दा काहीतरी चुकीचा काढायचा आणि त्याच्यावरनं मला घेरायचं, स्वतःची प्रसिद्धी मिळवायची आणि त्याच्यातनं कुटील राजकारण, खालच्या दर्जाचं राजकारण, नीचपणा बाहेर आणायचं, हे राजकारण विरोधकांनी केलंय. असे बॅनर कुठल्याही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लावले नाहीत. तुम्ही त्याच्यावरती तो बॅनर नीट पाहिला तर त्याच्यावरती तुम्हाला एका बाजूला भावी खासदार दिसेल आणि दुसऱ्या त्याच्या शेजारी विधानसभेचा पण फोटो आहे, विधानसभेचा फोटो आहे ना त्याच्यावर. असे डिझाईन आहे की भाजपचा कार्यकर्ता त्याच्यातनं नाही हे सिद्ध होतंय. पण तरी पण केवळ प्रसिद्धीसाठी आणि टीका करण्यासाठी घाणेरडं राजकारण करायचं हे विरोधकांनी थांबवलं पाहिजे. बॅनर कुठेतरी वेगळ्या व्यक्तीने लावायचा आणि त्याची शिक्षा किंवा त्याचे सगळे परिणाम, त्याची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवरती टाकायचं, अशा पद्धतीचं योग्य नाही आहे. राजकारणामध्ये अजितदादांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून 20 वर्षांपासून बोर्ड लागतात आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. असे बोर्ड लागले तर त्यांच्या पक्षाचे नेते म्हणतात की हे कार्यकर्ते लावतात. एकदा अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं होतं की टी शर्टवरचा त्यांचा फोटो बॅनर साईडला कुठंतरी लागला होता, तर त्यांनी सांगितलं की अरे माझा चेहरा आणि धड कोणाचं तरी वेगळ्याच लावलंय, असा तो बॅनर लावलाय तो काढून टाका. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या चुका, म्हणजे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी, त्या चुका नाहीत. आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी एखादी चूक केली मी मान्य करतो, असा बॅनर नव्हता लावला पाहिजे, पण ती चूक केली म्हणजे त्याची शिक्षा दुसऱ्याला द्यायची हे योग्य नाही आहे. अजून लोकसभेचा विषय कुठेच नाही आहे, चर्चेत नाही आहे. नुकतंच बापट साहेबांचं निधन झालंय, त्यामुळे या विषयावरती बोलणं आता योग्य नाही आहे. या विषयावरती मी बोलू इच्छित नाही आहे.